आधी मतदान मग लग्न, बोहल्यावर चढण्याआधीही नवरदेवाचे मतदान. लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे म्हणून निवडणूक आयोग अभियान राबवतच. मात्र बुलढाण्यातील तरुणाने अनोख्या प्रकारे मतदानाचा हक्क बजावला. नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केलं आहे. सतीश काकडे असे या युवकाचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सागवण येथे राहणाऱ्या सतीशचे आज लग्न आहे. लग्नाच्या दिवशी घाईगडबड असतानाही सतीशने सकाळी मतदान केंद्रावर जात मतदान केले. विशेष म्हणजे मतदान करताना त्याने नवरदेवाचा पोशाख घातलेला होता. मतदान हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे निवडणुकीपूर्वी सांगण्यात येते. त्यानुसार विवेकनेही मतदान हे कर्तव्य समजत भोल्यावर उभे चढण्यापूर्वी मतदान केलं आहे. या मतदानानंतर त्याचे इतर शहरात कौतुक होत आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकांना मतदानाचे महत्व पटत आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिक घराबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. प्रत्येक नागरिकांनी निवडणुकीत मतदान करायला पाहिजे असे मत विवेकने व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी विविध मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण पिढी, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध या सर्वांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यंदा दुसऱ्या टप्प्यातील मतदान केंद्राचे लाईव्ह वेबकास्ट होणार असून त्यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा देखील समावेश आहे. नितीन कानडजे पाटील, महावॉईस, बुलढाणा.